चात मध्ये आपणास पावस मिळते। करण आणि सूर्यकांत एक चांगली जोड़ी मैदानाच्या आत मध्ये आपणास पावस मिळते। आणि जय भवानी संघाकडून मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक मात्र कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल। तसेच स्कोररच्या भूमिकेत आपणास एक चांगला स्कोरर नेहमी लेट येणारे व्यक्तिमत्व पिंटू पारचा। नेहमी लेट येणारे व्यक्तिमत्व पिंटू पारचा हे आम्हाला मात्र स्कोररच्या भूमिकेत इथे मात्र मॅचच्या दरम्यान सह्याद्री प्रतिष्ठानचे संघ मालक ते मात्र सह्याद्री प्रतिष्ठानचे संघ मालक रामदादा जुनगरे यांचे देखील इथे मात्र आगमन झालेले आपण देखील या आपण देखील या आणि स्टेजवरती स्थान पण व्हायचे। मॅचला होती सुरुवात पहिलं षटक घेऊन निघालाय राजू सामना करेल करण। पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव धाव फलकावरती लागली जाते। एका धावेने धाव फलकांचा मात्र शिव श्री गणेशा केला जातोय। एका एक धाव मात्र धाव फलकावरती लागली गेलेली आहे। राजू अतिशय चांगला गोलंदाज मानला जातो त्याचबरोबर करण देखील एक चांगला फलंदाज आहे। आता मात्र सामना करेल सूर्यकांत। राजू घेऊन निघालाय दुसरा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू ओळखला होता परंतु केलाय मोठा प्रहार चेंडू चालाय सीमारेषा पार षटकार। दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार केला गेला सूर्यकांतच्या मॅट मधून षटकार आला। पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी कुठेतरी प्रेशर घेऊन खेळता येणार दिसतोय राजू। पहिला चेंडू मात्र एक धावू पद्धती लेगबाय स्वरूपाची एक धाव आली त्यानंतर षटकार आणि आता मात्र वाईट पद्धतीचे चेंडू मात्र हाताळला गेला। इथे मात्र जय भवानी संघाचे आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये मात्र मॅच रंगताना दिसते सह्याद्री प्रतिष्ठान विरुद्ध जय भवानी इलेव्हन। दोन्ही संघांनी देखील दोन दोन मॅच जिंकल्या गेलेल्या आहेत। आता मात्र ही मॅच जो जिंकेल तो मात्र क्वालिफाय होईल। पुन्हा एकदा राजू सज्ज होत आहे सूर्यकांत यांच्यासाठी। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु डिक्लेअर स्वरूपाची धावपंच आमच्यापर्यंत कळवत आहेत आणि चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली 10 आकड्यावरती। सूर्यकांत यांच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार आलाय। करण देखील एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे परंतु राजूने आता मात्र कमबॅक करताना दिसतोय। पाचवा चेंडू सामना करेल सूर्यकांत। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस। आता मात्र फक्त बॅट फिरली जाते कोणताही बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये या षटकातील मात्र आता शेवटचा चेंडू असेल। या षटकातील मात्र शेवटचा चेंडू सामना करेल सूर्यकांत। राजू ज्या जो चेंडू मात्र स्लोअर पद्धतीचा हाताळा गेला त्यावर मात्र मोठा फटका खेळला गेला सूर्यकांत याच्या बॅटमधून। त्यानंतर कमबॅक करताना दिसतोय आपल्याला राजू। शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने ढकलून दिलाय। पुन्हा एकदा गचाळाचा क्षेत्ररक्षक म्हणता येईल त्यामध्ये चोरट्या पद्धतीची धाव चेक। त्याच दरम्यान गणसोली कॉलनी प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी जय भवानी संघाचे संघ मालक आदरणीय सन्मान्य श्री सुरेशदादा सकपाळ साहेब यांचं शुभ आगमन झालंय। शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई वेदांत इलेव्हन गणसोली KSK प्रीमियर लीग संघामध्ये ज्या संघाचे संघ मालक आदरणीय श्री सुरेशदादा सकपाळ साहेब यांचं शुभ आगमन वेलकम सर सुस्वागतम। आणि त्याच दरम्यान सह्याद्री प्रतिष्ठान संघाचे संघ मालक रामदादा जुनगरे साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय। वेलकम सर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। सुस्वागतम 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 धन्यवाद दादा।
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली 12 आकड्यावरती। आता मात्र पॉवर प्लेचा दुसरा षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल गोलंदाजीसाठी? संतोष काका सीडीपीएल मध्ये याने देखील एक चांगली गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र गणसोली कॉलनी प्रीमियर लीग मध्ये देखील एक चांगलं गोलंदाजी करावी लागेल। संतोष काका सामना करेल करण, दोघेही देखील एकाच वेळी प्रॅक्टिसला असतात। शारदा इंटरनॅशनल स्टेडियम आहे सिम्प्लेक्स मधील। पुन्हा एकदा सन्मान दिले काकांच्या, पहिल्या चेंडूवर मात्र सन्मान दिला जातोय। या सन्मानाने मात्र धावसंख्या पुढे सरसावते 13 या आकड्यावरती। आता मात्र पुन्हा एकदा काका सामना करेल सूर्यकांत, उसळी घेतलेला चेंडू, पंचांकडे अपील केली होती परंतु ती अपील फेटाळली। अतिशय वेगवान चेंडू हाताळला गेला काका यांच्या मार्फत। वन बाउंडचा इशारा मात्र देण्यात आलेला आहे संतोष काका या गोलंदाजासाठी, परंतु आता सामना करेल सूर्यकांत। दोन चेंडूचा समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली 13 या आकड्यावरती। 13 धावा धाव फलकावरती, तिसरा चेंडू। पुन्हा एकदा चापट पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने, ऑफसाईडच्या दिशेने फेकून दिले क्षेत्ररक्षक तिथे सज्ज। एक धाव मात्र इथे घेतली गेलेली पुन्हा एकदा सामना करेल, पुन्हा एकदा खोलवर पद्धतीच्या समोर चेंडू समोरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज। खूप मोठी चुकी मात्र क्षेत्ररक्षक हलक्यात घेतला होता चेंडू, परंतु चेंडू चालाय सीमारेषा पार, आलाय चौकार। पुल केलाय, पुल एक जर सक्सेसफुल झालाय करणच्या बॅट मधून आलाय हा मात्र षटकार या डीजे। दडीचे एक सुमोर आपण संगीत पाहत होतो, अप्पा एच मधील एक नामांकित डीजे मास्टर अप्पा, अप्पा द किंग एच। आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी काका सज्ज असतील। 5 चेंडूच्या समाधानीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 24 आकड्यावरती। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना आपल्याला दोन्ही फलंदाज सूर्यकांत आणि करण। पुन्हा एकदा काकांचा चेंडू, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने प्रहार केलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, षटकार। आता मात्र पॉवर प्लेच्या दोन्ही षटक झाले आणि त्यानंतर मात्र तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आला शिवा द बॉस, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष शिवा जाधव हे देखील एक नामांकित नाव आहे। ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू सामना करेल सूर्यकांत। पहिल्या चेंडूवर मात्र शिवा द बॉस यांच्या पहिल्या चेंडूवर केलाय प्रहार, चेंडू चाललाय सीमारेषा पार, षटकार।
गाडा मालक जयेश दादा पाटील यांचं देखील लवकरच इथे आगमन होईल. पुन्हा एकदा टॉपेज घेतलाय चेंडू क्षेत्ररक्षक तिथे स्वतः गोलंदाज शिव द बॉस इथे मात्र जाळ्यामध्ये अटकला गेलाय. सूर्यकांत पहिला हादरा मात्र सह्याद्री प्रतिष्ठान या संघाला लागताना आपल्याला दिसतोय या डीचे. मध्ये दशरथ वाडकर वाई भागातील एक चांगलं नामांकित नाव दशरथ वाडकर. सूर्यकांत यांनी देखील आपल्या संघासाठी वैयक्तिक रनांची पार्टनरशिप मात्र केली होती करण आणि सूर्यकांत यांनी. परंतु आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दशरथ शिवा द बॉस पहिल्या चेंडूवर प्रहार केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र चुकपणे प्रत्युत्तर देताना आपल्याला शिवा द बॉस. आता मात्र सामना करेल दशरथ तिसरा चेंडू घेऊन शिवा द बॉस. तिसरा चेंडू सामना करेल दशरथ वाडकर पहिल्या चेंडूवर मात्र आता मात्र दशरथ यांनी सन्मान दिलाय. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावतय 37 या आकड्यावरती. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 37 या आकड्यावरती. इथे मात्र करण आपल्याला खेळताना दिसतोय वैयक्तिक 6 चेंडू 16 धावसंख्येवरती. अतिशय चांगलं समीकरण मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती. आता मात्र बॅटची टॉप एज लागली आणि चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात. पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु असफल ठरलाय आणि चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात. या एका धावसंख्येने धावफलक पुढे सरसावते 38 या आकड्यावरती. आतापर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू समाप्त झाले ते म्हणजे 4 चेंडू. शेवटचे या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. पुन्हा एकदा या षटकातील मात्र शेवटचे 2 चेंडू. हे बाऊल नुसतंच नाचते ती. पुन्हा एकदा शिवा द बॉस. आता मात्र मोठा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतील परंतु दोन्ही क्षेत्रकांच्या मधून चेंडू चालाय सीमारेषा पार चौकार आलाय. धन्यवाद डीजे. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिवा द बॉस यांच्यावर चढवलेला हा लकरण यांच्या बॅटमधून शेवटचा चेंडू. आता मात्र चापट पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र एक धाव फलकावरती लागते. तीन षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र धावसंख्या फलकावर लागली 43 या आकड्यावरती. वैयक्तिक एक चांगली फलंदाजी करताना दिसतोय करण. वैयक्तिक 22 धावसंख्येवरती 9 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावसंख्येवरती खेळताना दिसतोय आपल्यास करण. करणकडून अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा मात्र पूर्ण करताना दिसतोय करण. तर त्याच्या सोबतीला साथ देण्यासाठी दशरथ वाडकर हे देखील एक नामांकित नाव आहे वायू विभागातील. आता मात्र नेक्स्ट मॅच साई श्रद्धा विपक्ष दोस्ती 11 दोन्ही संघाचे कर्णधार. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. साई श्रद्धा 11 विपक्ष दोस्ती 11. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली 43 या आकड्यावरती. वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथा षटक घेऊन आलाय अनिकेत. सामना करेल पुन्हा एकदा करण इनफॉर्म बॅट्समन करण. चापट पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात. एका धावसंख्येने धावफल फलक पुढे सरसावते 44 या आकड्यावरती. आतापर्यंत 10 चेंडू खेळलेत करण यांनी आणि
23 धावांची बहारदार बॅटिंग मात्र त्याच्या बॅटमधून आलेली आहे. अनिकेत याच्याकडून अपेक्षा असतील आपल्या संघाला कुठेतरी या स्कोरला मात्र जाम लावला जाईल. अनिकेत डेरे इथं बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी होते. चेंडू चालाय घोषांकी क्षेत्राकानी. इथे मात्र एसटी रक्षकाकडून छोटीशी चूक होते आणि चेंडू घोषांकी क्षेत्रात जातो. या एका धाव संख्येने धावफलक पुढे सरसावते. 45 या आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती, माफ करा, 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 45. आणि हा निघाला गोलंदाज अनिकेत. पुल करण्याचा प्रयत्न तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्जय विशाल. एका आता मात्र कुठेतरी करणला थांबवून ठेवण्यात यश मिळते अनिकेत या गोलंदाजाला. आता मात्र स्ट्राईक वरती दशरथ वाडकर गोट्या. साई बॉय संघाकडून हे देखील बिलॉंग करतात. अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांचे फॅन आमच्या बाजूला बसले आहेत पिंटू पारच्या स्कोररच्या भूमिकेत. पुन्हा एकदा अनिकेत सामना करेल दशरथ. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आलाय. फंबल झालाय. चुकी होते चुकी झालेली आहे. आता मात्र चेंडू चालाय सीमारेषा पार चौकार. दशरथ आता मात्र चांद चेंडूच्या संपत्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली 50 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज अनिकेत सामना करेल दशरथ. स्लोअर पद्धतीचा चेंडू काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न, परंतु दिशाहीन गोलंदाजी. इथे मात्र एका धावेने धावफलक पुढे सरसावते 51 या आकड्यावरती. चौथ्या ओव्हरतील 4 चेंडू संपत झालेत, परंतु धावसंख्या अर्ध्या षटकाला वर झालेली आहे 51 या आकड्यावरती. आता मात्र शॉर्ट टर्म पुल चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. राम मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केलं होतं राम. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता आणि तंबूच्या आश्रयाला मात्र परततोय दशरथ वाडकर. या डीजे या एक लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल. दशरथ वाडकर यांना मात्र तंबूच्या आश्रयाला टाकण्यामध्ये यश आलंय अनिकेत या गोलंदाजाला. आता मात्र शेवटचा चेंडू सामना करेल राहुल. वेगमान पद्धतीचा चेंडू. आता मात्र बॅटची टॉप पेज क्षेत्ररक्षक तिथे आहे. कोण घेणार, तू घेणार, मी घेणार, बॉस मात्र बॅटच्या खाली आहे. एक टप्पा घेऊन दुसऱ्या टप्प्याला मात्र कॅच घेतली जाते. इथे मात्र तंबूच्या आश्रयाला दुसरी विकेट जाताना दिसते. अनिकेतला मात्र यश मिळते आणि तंबूच्या आश्रयाला मात्र राहुल डीजे या.
धावसंख्या फलकावर लागली ती 51 या आकड्यावरती। आता मात्र शेवटचं षटक हाणामारीचं षटक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल, ज्याने मागील मॅचमध्ये मात्र एक षटकाराने एक चौकार लगावला होता तो मैदानाच्या आतमध्ये। आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक, वैयक्तिक पहिला आणि संघाचं पाचवं षटक घेऊन आला आहे सूरज जगदाळे। यांच्यासाठी देखील आत्ताच बक्षीस लावण्यात आलं आहे की त्यांनी जर हॅट्रिक घेतली तर अमरीश कळंबे यांच्याकडून 500 बक्षीस। पुन्हा एकदा पुढे येऊन सरसावलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आहे, आता मात्र अनिकेतला मिळते सफलता आणि चेंडू चाललाय, माफ करा फलंदाज चाललाय तंबूच्या आश्रयाला, करण मात्र इथे बाद होताना दिसतोय। थोड्याच वेळात आपल्या समोर मात्र चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या बैलाचे मालक जयशेठ पाटील यांचं थोड्याच वेळात आगमन होईल। आता मात्र जाऊया मैदानाच्या दिशेने, नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी, वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं पाचवं षटक घेऊन आला होता सूरज। पहिल्या चेंडूवर मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं करण या फलंदाजाला। पुन्हा एकदा सनी न्यू बॅटर, पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू स्विंग अँड मिस एसटी रक्षकाच्या हातामध्ये। तिथे मात्र एसटी रक्षक सज्ज आहे राजू। दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र स्थिरावते 51 या आकड्यावरती। कोणताही मोठा फटका आता मात्र आलेला नाही, धावफलक मात्र थांबवून ठेवलंय सूरज या गोलंदाजाने। पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन सामना करेल सनी, आता मात्र मोठा फटका खेळाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील का, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय तिथे, मात्र काका सज्ज आहेत, चेंडू फेकतील तोपर्यंत 2 धावा। तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 53 आकड्यावरती। यानंतर आपल्याला मॅच पावस पाहायला मिळेल दोस्ती 11 विरुद्ध साई श्रद्धा 11। चौथा चेंडू सामना करेल सनी, पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये, एका बॉल नंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय सूरज। त्यांचे मित्र सांगतात की त्याला आम्ही जग्गू या नावाने बोललो जातो, परंतु सूरज अतिशय चांगली गोलंदाजी। धावफलक 53 आकड्यावरती स्थिरावते। शेवटचा चेंडू, माफ करा 4 चेंडू झालेले आहेत, शेवटचे 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू सामना करेल सनी। पुन्हा एकदा हवेत खेळले आहे, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत, परंतु इथे मात्र कॅच घेतली जाते आणि तंबूच्या आश्रयाला मात्र सनीला माघारी घालवलं जात आहे। डीजे या शेवटचा चेंडू मात्र हाताळला जाईल सूरज यांच्याकडून। या चेंडूवर मात्र किती धावा लावल्या जातील आपण पाहूयातच। सूरज आतापर्यंत चांगले चेंडू हाताळले गेलेले आहेत, आता मात्र शेवटचा चेंडू सामना करेल संजू। समोरच्या दिशेने टोलवलेला चेंडू, चेंडू चाललाय सीमारेषा पार, संजू यांच्या बॅट मधून हा लाय षटकार।
ताबा घ्यायचा आहे साई सह्याद्री प्रतिष्ठान अपूर्ण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लवकरात लवकर. धन्यवाद. नेक्स्ट मॅच साई श्रद्धा विपक्ष दोस्ती इलेव्हन या दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. साई श्रद्धा विपक्ष दोस्ती इलेव्हन मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय श्री सुरेशदादा सकपाळ साहेब आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. सुरेशदादा सकपाळ साहेब संघ मालक आहेत जय भवानी संघ. शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई वेदांत इलेव्हन घनसोली हा संघ के एस के प्रीमियर लीग मध्ये सातत्याने खेळत असताना आणि त्या संघाचे देखील संघ मालक आहेत. अगदी एक गोड व्यक्तिमत्व ज्यांना क्रिकेटची नितांत आवड आहे. वेलकम सर. दोस्ती इलेव्हन संघाचे कर्णधार आलेले आहेत साई श्रद्धा. साई श्रद्धा संघाचे कर्णधार या प्लीज. मैदानाच्या आतमध्ये समीकरण झालं होतं 59 धाव फलकावरती धावा लागले आणि 60 धावांचं आव्हान मात्र मैदानाच्या आतमध्ये राजू आणि शिवा द बॉस मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी. तर ही मॅच मात्र जिंकून दिली. अधिगरज बक्षीस लावण्यात आले. ही मॅच जर जिंकून दिली तर साई साई श्रद्धा संघाचे कर्णधार आलेले आहेत. दोस्ती इलेव्हन कॉल करेल. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. थँक्यू सो मच. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. अभिनंदन. नाणेफेक जिंकले निर्णय काय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आणि जास्त वेळ घेणार नाही कारण मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण सामना आहे. दोस्ती इलेव्हन संघाला खूप सारे शुभेच्छा. आपल्याला फलंदाजी करायची. साई श्रद्धा इलेव्हन तयार राहायचं आहे. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर अस्वस्थ होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. इथे मात्र मॅचच्या चालू होण्याच्या अधिकारच बक्षीस लावलं गेलेलं आहे. राजू डिगेने जर ही मॅच मात्र जिंकून दिली तर साई इलेव्हन या संघाकडून मात्र 1000 रुपयाचा पारदर्शक लावण्यात आलेलं आहे. ही जर मॅच जर तुम्ही जिंकलात तर तुम्हाला मात्र 1000 रुपयाचं पारदर्शक राजू डिगे आपणास लावण्यात गेलेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे मात्र वर स्ट्राईकला खेळतोय तर राजू आणि नॉन स्ट्राईकला खेळतोय शिवा. सामना करेल राजू. पहिला गोलन पहिला चेंडू सन्मान दिला आहे दशरथ वाडकर यांच्या पहिल्या चेंडूवर मात्र सन्मान देण्यात आला. पहिल्या चेंडूवर मात्र सन्मान देण्यात आला. राजू यांच्या पहिल्या चेंडूवर सन्मान दिला गेला आणि मात्र एक चांगलं गोलंदाज दशरथ वाडकर. तर आता मात्र स्ट्राईकला खेळताना दिसेल शिवा जाधव. यांच्याकडे देखील क्षमता आहे आपला संघ विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची. पहिल्या चेंडूवर मात्र सन्मानपूर्वक खेळताना आपल्याला दिसले राजू डिगे. पुन्हा एकदा दशरथ वाडकर सज्ज होते शिवा यांच्यासाठी. दुसरा चेंडू अतिशय वेगवान होता परंतु दिशाहीन गोलंदाजी. दुसरा चेंडू मात्र आला वाईट पद्धतीचा निर्धाव. माफ करा वाईट पद्धतीचा चेंडू आणि कोण एक अतिरिक्त धाव मैदान एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा झुरकस मारण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. फक्त बॅट फिरली जाते आणि चेंडू घोषांकी क्षेत्रात जातोय. एक धाव धाव फलकावरती. तीन धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. तीन चेंडूच्या समाप्ती माफ करा दोन चेंडूच्या समाप्तीनंतर बॅट कट होते आणि एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दशरथ वाडकर. सामना करतील शिवा जाधव. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. दिशाहीन गोलंदाजी इथे मात्र करताना दिसतोय आपल्याला दशरथ वाडकर. 6:15 मात्र इथे पॅड लाईट चालू केल्या जातील. होलोजन मात्र हे नाईट क्रिकेट स्पर्धा खेळवली.
लाइट्स मात्र इथे सव्वा सहाला चालू केले जातील याची नोंद घ्यायची. मैदानाच्या आत मध्ये तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती चार या आकड्यावरती दशरथ वाडकर कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय आपल्याला. पुन्हा एकदा शिवा द बॉस. आता देखील मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू आलाय. व्हेरिएशन ठेवल्या गेले आहेत या प्रत्येक चेंडूवरती आणि मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळला गेला शिवा दशरथ वाडकर यांच्या गोलंदाजीतून. आता मात्र शिवा जाधव यांना कमबॅक करावं लागेल. चार चेंडू मात्र इथे समाप्तले. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती चार या आकड्यावरती पुन्हा एकदा. आता मात्र कुठेतरी शिवा जाधव यांना थांबवण्यात यश मिळतंय. शेवटचा चेंडू मात्र हाताळला जाईल दशरथ वाडकर यांच्याकडून. सामना करेल शिवा. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळला नाही शिवा यांच्याकडून. अपेक्षा आहेत संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी. पुन्हा एकदा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. कोणत्याही प्रकारची धाव घेऊ की नको, घेऊ की नको, परंतु राजूने ते थांबवले आणि अतिशय चांगली ओव्हर स्कोरर आम्हाला सांगतात अतिशय चांगली ओव्हर टाकली दशरथ वाडकर यांनी. पिंटू पारचिया दशरथ वाडकर यांचे एक अतिशय लाजवाब फॅन किरण फनसे उर्फ पिंटू पारचिया या नावाने ते प्रसिद्ध आहेत असे किरण फनसे स्कोररच्या भूमिकेत आम्हाला दिसते. परंतु लाईव्हचं देखील कौतुक करावं लागेल. अफलातून लाईव्ह टेलिकास्ट इथे केलं जाते ओमसा MTC यांच्या मार्फत. इथे मात्र पॉवर प्लेच दुसरा षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले सागर अहिरे. यास आता मात्र सामना करेल स्ट्राईक वरती. मगाचपासून जो नॉन स्ट्रायकर तळफत होता असा राजू डिगे त्याच्या बॅट मधून मागील मॅच मध्ये देखील मोठे मोठे षटकार आपणास पाहावयास मिळेल असा राजू डिगे सामना करेल आणि गोलंदाजीसाठी सागर. फलंदाजीसाठी राजू आणि गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आलाय सागर. पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार आलाय षटकार. संधी आलेले तीन चेंडूवर जर तीन षटकार मारले तर राजू डिगे यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारदर्शक साई 11 या संघाकडून. अभी सावळे यांच्याकडून देखील 501 रुपयाच पारदर्शक लावलेलं आहे. अतिशय पैशांची मजा लूट मात्र इथे लावली जाते राजू डिगे यांच्यासाठी. अपेक्षा आहेत की मारतील परंतु मैदानाच्या आतमध्ये समीकरण आहे. सामना करेल राजू. आता मात्र स्विंग अँड मिस स्लो पद्धतीचा चेंडू हाताळला गेला. कुठेतरी बॉल कनेक्ट नाही झाला सोडून दिला आणि मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा तिसरा चेंडू सामना करेल राजू. आता मात्र शॉट आता मात्र या चेंडूवरती एक धाव अंकित केली जाते. या एका धावीने धावफलक 11 या आकड्यावरती. साहिल पॉवर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवताना दिसतोय स्वतः गोलंदाज सागर.
पांच चेंडू ऐसी समाप्ति नंतर धाव संख्या फलका वरती बारा या आकड़ा वरती शेवटचा चेंडू मैदानाच्या आत मध्ये सामना करेला शिवा ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाही असा शिवा जाधव सागर पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस व्हेरिएशन टाकल्यानंतर मात्र थांबवलं गेलेलं आहे गोलंदाजाने या वेगवान फलंदाजांना या दोन संघामधून जो संघ जिंकेल तो मात्र वर जाईल क्वालिफाय होईल टॉप फोर मध्ये या दोन संघामधील जो संघ जिंकेल तो टॉप फोर मध्ये जाईल याची नोंद मात्र दोन्ही संघाने घ्यायचे आणि साहिल पवार आपण स्टेजची संपर्क साधायचे वैयक्तिक पहिलं आणि तिसरं षटक मात्र कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये आता मात्र समीकरण ते उर्वरित आहे 18 चेंडू 48 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये एक चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये राजू आणि शिवा दोघांकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची संघाला जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर मात्र मोठे फटके खेळावे लागतील वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय सनी सामना करेला राजू त्याच्याकडून अपेक्षा आहे तर त्याच्याकडे मात्र बक्षीस एक लागू झालेला आहे जर त्यांनी ही मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचा पारितोषिक साई इलेव्हन या संघाकडून पहिला चेंडू दोरकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे सज्ज थोडे फंबल होते तोपर्यंत चोरट्या प्रकारची धाव मात्र इथे राजूने घेतली आणि स्ट्राईक मात्र रोटेट केली आहे एका धावीने धावफलक पुढे सरसावते 13 या आकड्यावरती आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण 18 चेंडू 47 धावांची गरज पुन्हा एकदा सज्ज होईल फुलटस पद्धतीचे चेंडू समोरच्या दिशेने खेळले क्षेत्ररक्षक तिथे सज्ज साहिल शिवा जाधव यांच्याकडून अपेक्षा फार मोठ्या आहेत परंतु कुठेतरी थांबवताना दिसते इथे मात्र फंबल होते क्षेत्ररक्षक गटळ होताना दिसतंय इथे मात्र आणि चोरट्या प्रकारे दोन धावा घेतल्या जातात पंधरा धावा धाव फलकावरती सनी एक चांगला गोलंदाज तर त्याच्या समोर शिवा जाधव मैदानाच्या आतमध्ये समीकरण आहे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे दशरथ स्वतः सज्ज आहेत एकाच धावेवर मात्र समाधान मानताना दिसते आपल्याला शिवा जाधव एका धावेने धाव फलक मात्र पुढे सरसावतय 16 या आकड्यावरती तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली 16 सनी यांचा अतिशय चांगलं षटक म्हणता येईल या मागील षटकामध्ये सागर यांच्यावर मात्र एक षटकार चढवला गेला त्यानंतर त्यांनी देखील कमबॅक केले आता मात्र सनी तीन चेंडू चांगले हाताळले गेलेले आहेत पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज सनी सामना करेल राजू खूप मोठी अपेक्षा आहे राजू यांच्याकडून देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय पठाण तिथे सज्ज आहेत आणि दोन धावा मात्र इथे घेण्यामध्ये यश मिळतंय जय भवानी या संघाला बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू आणि शिवा चौदा चेंडू आणि 42 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सनी सज्ज राजू यांच्यासाठी समोरच्या दिशेने चेडवलेला चेंडू दशरथ तिथे सज्ज आहे एकच धावावर मात्र एकेरी दुहेरी धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये चाललेलं आहे मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी वंचित ठेवलं जात आहे सह्याद्री प्रतिष्ठाने या संघाकडून जय भवानी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मात्र मोठे फटके खेळावे लागतील
तिसऱ्या षटकामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा षटका आलेला नाही आतापर्यंत, कोणत्याही प्रकारचा षटकार इथे मात्र आलेला नाहीये. पुन्हा मात्र सनी सज्ज होतोय शिवा यांच्यासाठी. लोअर फुलटॉस पद्धतीच्या चेंडू समोरच्या बैठक फटका, तिथे मात्र दशरथ वाडकर सज्ज आहेत. फंबल होते, चेंडू चाललाय सीमारेषा पार, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक म्हणता येईल आपल्या संघासाठी. अतिशय चांगल्या धावा मात्र रोखल्या गेल्या, परंतु तीन धावा घेण्यामध्ये यश मात्र मिळतंय फलंदाजांना. आणि षटक समाप्ती होते, तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 22 या आकड्यावरती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण आहे. स्कोर मैदानाच्या आतमध्ये 22 या आकड्यावरती धाव फलक, तीन षटकाच्या सामन्यानंतर धावसंख्या 22 मैदानाच्या आतमध्ये समीकरण आहे. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. चौथ्या षटकासाठी आमंत्रित केलं आहे संजू. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू, पहिल्या चेंडूवर मात्र फटका खेळलाय, षटकार खेळलाय शिवायच्या बॅट मधून षटकार. या डीजे यांनी मात्र आता आक्रमण करण्यास सुरुवात केलेली आहे. संजू यांच्या पहिल्या बॉल मात्र षटकार फेकला गेला शिवा जाधव यांच्या बॅट मधून. आता मात्र पुन्हा एकदा संजू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे करण सज्ज आहेत, परंतु इथे काय घडलंय, इथे मात्र काय घडलंय, इथे मात्र षटकार आहे आणि संजू यांच्यावर दुसरा षटकार मात्र लगावला जात आहे शिवा जाधव यांच्या बॅट मधून. डीजे या मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाही. फलंदाज तंबूच्या आश्रयाला दोन षटकार मारल्यानंतर कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज संजू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जाताना दिसतोय राम. लाईट्स मात्र चालू करायचे, 6:15 झालेले आहेत आणि लाईट्स मात्र यात चालू करायचे. हा मात्र नियम बनवला गेला होता, 6:15 सांगितलं होतं. आता मात्र पहिल्या चेंडूवर षटकार लगवलाय राम यांच्या बॅट मधून. डीजे या आतमध्ये समीकरण उरलंय 8 चेंडू आणि 20 धावांची गरज.
मैच कुठेतरी टर्निंग पॉइंट वरते जाताना दिसते. संजू यांच्यावर मात्र प्रहार केलेला त्याला दिसतोय. राम यांच्या बॅट मधून आताच आले आले मात्र षटकार चढवला गेला आहे. मैच मध्ये मात्र आता रंग आलाय. आता मात्र अट चेंडू आणि 20 धावांची गरज. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण क्वालिफाय होणार, कोण सुपर फोर मध्ये जाणार. पुन्हा एकदा संजू सज्ज सामना करेल राम. पडलेला चेंडू कुठेतरी समोरच्या दिशेने खेळायची क्षेत्रक्षेत्र तिथे सज्ज. एका प्रकारची धाव मात्र इथे घेतली जाते. आता मात्र राजूला स्ट्राईकवर आणलं गेलेलं आहे. राजू मात्र 7 चेंडू 19 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 19 धावांची गरज. राजू आतापर्यंत शांत होता. आता मात्र त्याला मात्र कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. ठीक आहे, पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला. एका धावेचं समीकरण मात्र 2 धावेमध्ये घेतलं गेलं आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण आता उतरलंय. 6 चेंडू 17 धावांची गरज. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण जाणार सुपर फोर मध्ये, आपण मॅच पाहतोय. जय भवानी विरुद्ध सह्याद्री प्रतिष्ठान. शेवटचं षटक आता मात्र कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. राम आणि राजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शिवाद बॉस यांनी देखील एक चांगली कामगिरी केली. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले आणि मात्र तंबूच्या आश्रयाला त्यांना देखील पाठवण्यात आलं. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 16 धावांची गरज, माफ करा 17 धावांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज खेळताना दिसतोय राम, ज्याच्या बॅटमधून मागाशी आले आल्या मात्र षटकार आला. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाचं 5वं षटक. शेवटचं षटक ज्याच्या हातामध्ये सोपवलं ते सूर्यकांत. मॅचचं टर्निंग पॉइंट कोण ठरवणार, कोण जिंकणार, कोण हरणार. पुन्हा एकदा शेवटचं षटक. सूर्यकांत सामना करेल राम. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. पहिल्या चेंडूवर मात्र आगीचा गोळा फेकला की काय, सूप केने गेला बॉल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. तेजस धनावडे ज्यांच्यावर देखील मगाशी घनघाती प्रहार केला गेला. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू, लेग बाय स्वरूपाची धाव इथे मात्र. आता मात्र समीकरण उर्वरित राहिले. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. कोण जिंकणार, कोण हरणार, सह्याद्री प्रतिष्ठान की जय भवानी. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला दिसेल साई श्रद्धा विरुद्ध दोस्ती 11. पुन्हा एकदा दिशा दिली. आता मात्र राजूने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेले आहे. मला माझ्यावर स्वतःवर विश्वास आहे, मी मारू शकतो. राजू यांनी जर ही मॅच जिंकवली तर मात्र इथे मात्र लाईट्स ऑन झालेले आहेत. भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा. तीन चेंडू आणि 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. राजूकडे देखील ही क्षमता आहे आपली मॅच जिंकण्याची. अवांतर धाव, धाव फलकावर ते लागते. व्हाईट चेंडू हाताळला गेलाय सूर्यकांत यांच्याकडून. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण आहे. 3 चेंडू आणि 15 धावांची गरज, माफ करा 14 धावांची गरज. 3 चेंडू 14 धावांची गरज. तीन चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा सूर्यकांत सज्ज सामना करेल राजू. कुठेतरी प्रेशर निर्माण करताना दिसतोय राजू. घातक फलंदाज आहे, समोर देखील त्याला माहिती आहे राजू मला मारू शकतो. परंतु कुठेतरी दडपणीचा खेळ मात्र इथे खेळला जातोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण उरलंय. 3 चेंडू 13 धावांची गरज. मॅच कुठेतरी किश्यात जाताना दिसते. सांगू शकत नाही क्रिकेट आहे काही होऊ शकतं. परंतु जय भवानी हा संघ विजेता झाला तर साई इलेव्हन या संघाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे.
आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे, प्रति उत्तर मात्र इथे दिलंय, तंबूच्या आश्रयाला मात्र पाठवलंय राजू डिघे। खूपच सुमधुर तुम्ही संगीत लावायला लागलाय। आता मात्र मैदानाच्या आत मध्ये समीकरण उरले दोन चेंडू आणि 13 धावींची गरज, दोन चेंडू 13 धावींची गरज। इथं अतिरिक्त खेळाडू तयारच आहे बॅट घेऊन, मला सोडा मी येतो, 50 धावा केल्यागत करतोय कडक। जाऊया मैदानाच्या दिशेने, दोन चेंडू आणि 13 धावींची गरज। सूर्यकांत आणि सामना करेल सूरज, नो बॅटर। काय झालंय मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्या चेंडूवर फेकून दिलाय षटकार, सूरजच्या बॅट मधून आलाय हा षटकार। आता मात्र मैदान हिरो मॅच मध्ये रंगत आहे, एक चेंडू आणि 7 धावींची गरज। हा मात्र या चेंडूवर मात्र षटकार आला तर सुपर ओव्हर खेळली जाईल, याची नोंद घ्या दोन्ही संघांनी। सुपर ओव्हर पाहावयास आम्हास देखील आवडेल, प्रेक्षकांची आता हळूवार गर्दी होताना दिसते, लाईट्स देखील मैदानाच्या आतमध्ये पेटल्या गेलेले। आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत विरुद्ध सूरज, एक चेंडू 7 धावा। इथे मात्र मॅच विन होताना दिसतोय साई साई। इलेवन सह्याद्री प्रतिष्ठान, माफ करा सह्याद्री प्रतिष्ठान, मात्र सुपर फोर मध्ये जाताना दिसतोय। धन्यवाद।